नमस्कार, सार्वमत बुलेटिन मध्ये आपले स्वागत. आज 10 ऑगस्ट 2020 सकाळचे 7 झालेत. आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. केकेआर यांच्या R2 सुरक्षा क्षेत्रासाठी पारनेर तालुक्यातील गावांमध्ये सैन्य दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी केल्याने गावकरी पुन्हा धास्तावले आहेत. केकेआर यांच्या विस्तारीकरणाची काही वर्षांपासून चर्चा आहे. अधिकाऱ्यांकडून पाहणी केल्याबाबत जिल्हा प्रशासनाकडे विचारणा केली असता लष्कराने याबाबत काहीही कळविले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान या प्रश्नाबाबत आज वनकुटे येथे बैठक होणार आहे. राज्यातील अनेक भागात 2 दिवसापासून पावसाने उघडीप दिली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होण्याची शक्यता आहे. आजपासून कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथे पिता पुत्रावर शस्त्राने हल्ला करून जबरी चोरीची घटना घडली. दोघा संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. नेवासे तालुक्यातील बालाजी देडगाव येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात 5 वर्षाचा बालक जखमी झाला. दरम्यान श्रीरामपूर तालुक्यातील वांगीखुर्द शिवारात काही दिवसांपासून धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद करण्यात आला आहे. करोना संकटाने नगर जिल्हा परिषदेच्या आर्थिक नाळ्या आवळल्या आहेत. मार्चपासून जिल्हा परिषदेकडे विकास कामासाठी वित्त आयोगाचा निधी वगळता अन्य निधी आलेला नाही. करोनाची परिस्थिती अशीच राहिली आणि सरकारने निधी न दिल्यास काही महिन्यांनी कार्यालयाच्या देखभाल दुरुस्तीसह पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या वाहनाचा इंधनाचा प्रश्न जटिल होणार आहे. 8 दिवस बंद असणाऱ्या जिल्हा परिषदेचे कामकाज आजपासून सुरू होत आहे. मात्र या ठिकाणी अधिकारी पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रवेश असेल. अभ्यागतांना 31 ऑगस्ट पर्यंत प्रवेश बंदी आहे. जिल्ह्यात रविवारी 483 करोना पॉझिटिव्ह समोर आले, तर करोना बळींची संख्या 6 वाढली. आतापर्यंत जिल्ह्यात 106 करोना बळी झाले आहेत. सध्या जिल्ह्यात 3367 सक्रिय रुग्ण आहेत. एकूण बाधितांची संख्या 9723 वर पोहोचली. जिल्ह्यातील करोना संसर्ग प्रसाराचे प्रमाण 20% असून करोनामुक्त होण्याचे प्रमाण 64% आहे. जिल्ह्यात रविवारी 384 जण करोनावर मात करून घरी परतले. आतापर्यंत एकूण 6250 जणांनी करोनावर मात केली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील अशोकनगर येथील करोनाबाधित तरुणाचा नगर येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तालुक्यात नव्याने 7 रुग्णांची भर पडली आहे. अकोले तालुक्यातील राजूर येथील एका 34 वर्षीय अभियंत्याचा संगमनर येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तालुक्यातील करोनाचा हा 5वा बळी ठरला. तालुक्यातील बाधितांची एकूण संख्या 205 झाली आहे. राहुरी तालुक्यात नव्याने 10 जणांना करोनाची बाधा झाली. कात्रड येथील महिलेचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तालुक्यातील करोना बळींची संख्या 4 वर पोहोचली असून बाधितांची संख्या 160 झाली आहे. या होत्या ठळक घडामोडी. सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सार्वमत किंवा भेट द्या देशदूत .com या संकेतस्थळाला. नमस्कार.